मित्रांनो शनिवार आहे आणि बिग बॉसची चावडी रंगली आणि या चावडीवरती या कार्यक्रमाची होस्ट महेश वामन मांद्रेकर यांनी आपल्या बाच्या टी व्हीवरती स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेतलेली आहे विशेष करून किरण माने यांची शाळा घेतलेली आहे मी वेळ लावली होती जवळजवळ पंधरा मिनटं मांद्रेकर सरांनी किरण माने यांची शाळा घेतली बाकी स्पर्धकांची छान अशी कान उघडणी केलेली आहे विशेष करून जाता जाता मांद्रेकर प्रसाद जवादे याला सेव्ह केलेला आहे आणि प्रसाद जी काही शेवटची वाक्य बोलला तर ती इथे टच झाली प्रसाद सेव्ह झालेला त्याचा आनंद तर आहेच परंतु प्रसाद खूप इमोशनल आहे थोडंसं त्याने इमोशनलवर कंट्रोल करणं गरजेचं आहे थोडंसं तोंडावरती ताबा ठेवणं गरजेचं आहे खेळ थोडासा सुधारवणं गरजेचं आहे आपल्याला लोक कशा प्रकारे बोलतात हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे बाकी खेळ त्याचा बाकी तो व्यवस्थित आहे तर बघूया चावडीवरती काय काय झालं तर हाय हलवाणी नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा चावडीवरती तर जाणारच आहोत परंतु जाऊया थोडंसं घरात काय घडलं आहे दिवसभरात ते पाहूया दिवसभर दिवसभराचं बघायचं झालं तर इथे अपूर्वा आणि विकास हे किचनमध्ये बोलताना दिसतात जसं की अपूर्वाचं सांगताना दिसते की विकास मी जिथे जिथे जाते तिथे तिथे तू येतो नेमकं कारण काय म्हणजे मी जी ड्युटी घेते तिथे तू येतो आता अपूर्वाला असं सांगायचं असतं ना की तू दिसण्यासाठी माझ्याकडे येतोस म्हणजे अपूर्वा कंटेंट देते आणि कुठेतरी विकास पण खूप शहाणा आहे त्याला माहिती आहे की अपूर्वा बरोबर गेल्यानंतर आपल्याला आपण नक्कीच दिसू तर यासाठी तो अपूर्वाबरोबर नेहमीच असतो आणि विकास सांगायचं सा झालं ना तर तो शहाण्यापैकी शहाणा आहे जसे की कॅप्टन्सीचा उमेदवार झालेलो आहे त्यामुळे आपल्याला माणसांची गरज आहे नंबरची गरज आहे मग तो धुंगडेकडे गेला धुंगडेला थोडासा मस्का लावत होता यानंतर तेजाकडे गेला तेजाला पण मस्का लावताना दिसत होता म्हणजे विकासला माहीत आहे की गेम कुठे खेळायचा आणि आप्पू पण काही साधी नाही आहे आप्पूला जेव्हा कॅप्टन व्हायचं होतं त्याच्या अगोदर विकासबरोबर इकडे खेळ तिकडे खेळ जेरी सारखे ते वागत होते कॅप्टन झाल्यानंतर मग विकासचा थोडा ती रागरा करायला लागली परंतु ठीक आहे अप्पू आहे ना विकासकडे एक वेगळ्या नजरेने बघते एक स्पेशल चाइल्ड म्हणून ती त्याच्याकडे बघते तर ठीक आहे यांची जी काही टॉमेंजरीचे जोडे आहे ना ती थोडी ती थोडीशी मध्ये खटकत होती परंतु मनोरंजन करते यानंतर अक्षय जो काही कॅप्टन आहे याला एक निर्णय घ्यायचा आहे की एक सल्लागार नेमायचा आहे आता इथे बऱ्याच जणांना वाटलं होतं की अक्षय सल्लागार म्हणून रोहित किंवा अपूर्वाची निवड करेल परंतु त्यांनी निवड केली ती म्हणजे अमृता देशमुखची मला असं वाटतं ना की अक्षयने का अमृताची निवड केली असावी कारण रोहितने ज्या पद्धतीने गेल्यावेळी रोहितला पण असंच काहीतरी एक निर्णय घ्यायचा होता तेव्हा त्यांनी त्रिशूलची निवड केली होती तर ती कुठेतरी चूक सुधारण्याचा प्रयत्न अक्षय करतोय आणि एक वेगळा काहीतरी निर्णय आपण घ्यावा म्हणून त्याने अमृता देशमुखची निवड केलेली आहे आणि ही गोष्ट कुठेतरी अपूर्वाला खडकलेली दिसते आणि त्यानंतर मग ती त्रिशूल आणि काय ते जरा समृद्धी बरोबर सांगताना दिसते की त्याचं प्रेम प्रकरण वगैरे चाललेलं आहे असं कदाचित अक्षयचं असंही झालं असावं की काल ज्या पद्धतीने अपूर्वाने त्याला पैसे दिले नाही बेबी पॉईंट्स दिले नाही तर हा कदाचित रागसुद्धा असू शकतो असं मला असं वाटतं तर ठीक आहे आता चावडीवरती येऊया जिथे महेश वामन मांद्रेकरांनी किरण माने यांची जबरदस्त शाळा घेतलेली आहे कारण किरणचं आहे ना खूप चुकलेलं होतं किरणने आहे ना महेश मांद्रेकरांच्या होस्टिंगवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं आणि अरे तुरेच्या भाषेमध्ये किरण माने हा बोलला होता किरण मानेला बरेच स्पर्धक तिथे टार्गेट करतात परंतु अशा प्रकारे व्यक्त किरण मानेने व्हायला नको होतं आणि जो काही दृश्य आणि जो काही उत्कर्ष आणि जयचा मुद्दा होता तर हा मुद्दासुद्धा काढायला नको होता जसं की माने बोलला होता की मी काय जय किंवा उत्कर्ष आहे की तुमचं ऐकून मी गेम चेंज करेन आणि योगाचा जो काही मुद्दा होता ना तर हा मुद्दा पण बरोबर होता योग्याने खुर्ची तोडली होती त्याला एका शब्दाने महेश मांद्रेकर सर बोलले नव्हते आणि जाता जाता थोडंसं बोलले की तुला मी घराच्या बाहेर काढेनं हे कुठेतरी मानायला लागलं ला होतं त्यामुळे तो विकास बरोबर हे शेअर करताना दिसत होता की फक्त आपणच टार्गेट होतो आपल्या चुका दिसतात बाकीच्या सगळ्यांच्या चुका महेश मांद्रेकर हे पोटात घेतात तर थोडंसं किरण माणांचं पण इथं बरोबर होतं परंतु ते अति झालं होतं आणि जो काही ई एम आयचा विषय होता हा सुद्धा माने यांनी काढायला नको होता माने असं सा सांगत होता आजी आजी सा की सगळे त्या मांद्रेकरांची हाजी हाजी करतात कारण त्यांना एम आय भरायचं आहे माझं तसं नाही मी राजा माणूस आहे तर थोडंसं किरण माने यांनी समजून घेणं गरजेचं आहे इथे सर सांगताना दिसतात की पुढचा होस्ट आपल्यापैकीच कोणतरी असणार आहे आणि माने यांचा नंबर असेल तर थोडंसं आहे ना माने समजून घेणं गरजेचं आहे आणि हा जो काही कोंबडीचा विषय आहे ना की अक्षय आणि त्रिशूल ही कोंबडीची पिल्ले आहेत आणि ही कोंबडे आहे तर हा विषय पण थोडासा लाईटली घेतलेला आहे पण मला असं वाटतं की मानेने थोडंसं समजून राहायला पाहिजे बाकी मानेशिवाय बिग बॉस नाही कारण माने कसंही असलं ना तरी कंटेंट देतो म्हणजे तो गेम जास्त खेळत नाही फिजिकली असा जास गेम जास्त खेळत नाही परंतु तो माइंड गेम जबरदस्त खेळतो आणि त्याची सध्या बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर चर्चा आहे माने हा जरी खेळत नसला तरी तो कंटेंट देतोय आणि जो काही जोकरचा मुद्दा होता ना तर मी असं थोडंसं दोन तीन वेळा एपिसोड बघितला होता तर कुठे त्रिशूर मला जोकर वगैरे असं बोलताना दिसला नव्हता माणे सांगतो की हा मला जोकर बोलला जोकर बोलला तर हे थोडंसं म्हणेयाने समजून घेणं गरजेचं आहे तर इथे माने सांगताना दिसतो की प्रत्येकजण मला इथे टार्गेट करतं आहे त्यामुळे कदाचित हे माझ्याकडनं निघत असावं इथे मांद्रेकर सर व्यवस्थित सांगतात की इथे प्रत्येकजण आहे ना तो आपले घोडे आहे त्यामुळे तूही त्याच्यामध्ये राहा तू बॅकफूटला जातो तर हा हे आहे आणि दुसरं म्हणजे आहे ना प्रत्येकजण इथे किरण माने याला पंचिक बॅग म्हणून वापरतात जसं की यशस्वी तर आहे यशस्वीची आज कान केली ती बरी केली अपूर्वा थोडीशी शांत झालेली आहे किरण मानेला सांगतात की अपूर्वाची पण मी शाळा घेतो परंतु आज मांद्रेकर सरांनी आहे ना आवर्जून टाळलं अपूर्वाची शाळा घेणं घाबरतात वाटतं मांद्रेकर सर अपूर्वाला असं दिसून येते म्हणजे सांगत होते नक्की मला बोलायचं आहे तुझ्याशी परंतु नंतर बोलणं असं काहीतरी करून ते टाळलेलं आहे विकासचं सांगायचं झालं तर विकास हा खेळतो म्हणजे मानेचं असं झालं आहे ना की तो बोलणं सगळं घालवतो हो परंतु विकास आहे ना खेळ दाखवतो टास्क खेळतो बाकीच्या सगळ्यांबरोबर त्याने व्यवहार व्यवस्थित ठेवलेला आहे ए वाईट होतं तो, तो किरण माने त्यानंतर रुचिराजची थोडीशी शाळा घेणं अपेक्षित होतं परंतु थोडंसं भातावरणच ते नेलं पण रुचिराजी एकच शब्दात शाळा घेतली मांद्रेकर सरांनी तू आहे ना रॉकेट आहेस जो असा रॉकेट आहे की तो फुटतच नाही असा हा रॉकेट आहे म्हणजे रुचिरा त्या दिवशी नाही का भरपूर फुटली होती परंतु ते सगळं व्यर्थ गेलं पुन्हा येरे माझ्या मागल्या असं झालेलं त्यामुळे मांजर सरांनी एकाच शब्दात रुचिराची शाळा घेतलेली आहे धोंगडेची मात्र इथे जबरदस्त कान उघडणी केलेली आहे धोंगडी हे थोडीशी इरिटेटिंग वाटत होती मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे धोंगडे आहे ना ही इनसिक्युर झालेली आहे ज्या पद्धतीने आपली मैत्रीण तेजा ही योगेशबरोबर असते म्हणजे दोघा तिसरा आता धोंगडेने सगळं विसरा अशी गत तिची झाली होती त्यामुळे हे जे काही सगळं फस्ट्रेशन आहे ना ती बाहेर काढत होती कधी प्रसादवर काढत होती कधी योगेशवर काढत होती जे जो काही राग ना अती का आहे ना तो काढत होती पण ते इरिटेटिंग वाटत होतं आणि खूप ते अति झालेलं होतं तर मांद्रेकर सरांनी तिचे कान केलं ते बरं केलं आणि योगेश पण आहे ना तोही खूप अति करतो मी आता शाळेला सुट्टी असल्याकारणाने बऱ्यापैकी लाईव्ह स्ट्रीम बघतो योगा आहे ना फक्त ते तेजाबरोबरच असतो जेवताना असेल बाथरूममध्ये जे काही बोलत असतं बिचिंग करतात तिथे असेल एकत्र ते जिम करतात पाण्याची ते बसतात त्या झोपाळ्यावर बसतात हे दोघेच एकत्र असतात त्यामुळे ते लोकांनाही दिसतं आणि साहजिकच ढोंगडेला असं वाटत असेल की यार आम्ही दोन तीन आठवडे एकत्र होते यानंतर हा योग्य आला आणि माझी मैत्रीण दुरावते की काय असं कदाचित ढोंगडेला नक्की झालं असेल परंतु थोडंसं दोंगडीने समजून घेणं पाहिजे की जाऊ दे हे दोघे गेले तेल लावत आणि मला असं वाटतं ना योगेने पण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे आपला गेम दिसत नाही आणि तेजाने थोडंसं त्याला आवर घालणं गरजेचं आहे की हे बाहेर असं काहीतरी दिसतच असेल ना तेजा एकदा फक्त बोलली होती की काय योग्या उठता बसतं नुसतं प्रेम प्रेम प्रेमच प्रेम तुझं असतं पण तेजाचं एक आहे की तेजाने कधीही त्याचा वापर केलेला नाही परंतु तेजाने थोडंसं सा खडसावून सांगणं गरजेचं आहे की योग्य बस झालं हे कदाचित वाईट दिसत असावं वा। आज थोडीशी समृद्धीची शाळा घेतली खरं तर समृद्धी आहे ना कुठेही दिसली नाही आठवडाभर फक्त ती अपूर्वाला तू खूप छान आहे तू असं आहेस तू तसं आहेस असंच सांगताना दिसली आणि दुसरा ग्रुप केल्यानंतर खरंच ही समृद्धी आहे ना जाऊन सांगत होती मी सु यार मी खूप तुमची आठवण काढली माद्रिका सरांनी मस्त सांगितलं की हा गेम पण संपला नव्हता की तू लगेच जाऊन त्या ग्रुपला दुसऱ्या म्हणजे तुझ्या जुन्या ग्रुपला जाऊन भेटली इथे त्रिशूलची पण थोडीशी शाळा घेतली आणि ती घेणं खरंच गरजेचं होतं कारण त्रिशूलचासुद्धा असताना वैयक्तिक कुठलाही गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही आहे त्रिशूल टास्क खूप छान खेळतो परंतु त्याने थोडंसं खेळणं गरजेचं आहे रोहितला इथे मांद्रेकर सर एप्रिशिएट करतात रोहितचं सांगायचं झालं ना तर रोहित बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे रोहित असा व्यक्ती आहे ना की त्याने बिग बॉसच्या घरामध्ये आपले एक पॉझिटिव्ह इमेज तयार केलेली आहे जर अशी वेळ आली की रोहितच्या बाजूने त्यांची ए टीम उभी राहिली नाही तरी बी टीम उभी राहू शकते कारण त्यांनी प्रत्येकाशी संबंध चांगला ठेवलेला आहे प्रत्येकाशी तो व्यवस्थित बोलते कुठलंही भांडण नाही आणि छान सध्या आहे तो खेळतोय तसं सांगायचं झालं ना तर ता रुचेरा आहे ना ही खाजवून खरूज काढणारी मुलगी आहे रुचेराने रोहितचं कसं जमेल देव जाणो ठीक आहे तर इकडे देशमुखची कान उघडणी महेश मांद्रेकर सर करताना दिसतात देशमुख प्रसाद आणि अक्षयचा कुठेतरी लव अँगल तयार करण्याचा प्रयत्न मांद्रेकर सर करतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना यश येताना दिसतंय मला असं वाटतं ना की प्रसाद आहे ना हा थोडासा पॉझिसिव्ह होत चाललेला आहे देशमुखच्या बाबतीत आणि देशमुख पण थोडीशी अशी वाटते परंतु अक्षय आणि देशमुखचं काय होईल असं मला वाटत नाही अक्षय हा खूप स्मार्ट गेमर आहे त्याची बाहेर ऑलरेडी एक गर्लफ्रेंड आहे त्यामुळे तो देशमुखचा आहे ना फक्त नंबर्स म्हणून नंबर्स म्हणून म्हणजे एक मेजॉरिटी पाहिजे त्यासाठी कदाचित तो वापर करू शकतो बाकी असं काही होणार नाही परंतु मांद्रेकर सरांना नक्कीच यश येताना आहे मांद्रेकर सरांनी आहे ना देशमुखला असं सांगितलं की तू डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न करतेस परंतु हे आम्हाला सगळं दिसतं यानंतर भाजी निवडता निवडता असं काही त्यांनी नाव दिलेलं आहे तर कुठेतरी महेश मांद्रेकर सर लव ट्रॅगल तयार करण्यात यशस्वी झालेले आहेत देशमुखचे जे काही संचालन होतं ना यावरती महेश मांद्रेकरांनी नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे कारण जो काही दुसरा राऊंड होता तो नक्कीच विकासच्या बाजूने होता पहिला राऊंड ते सांगत होते की सिक्स्टी फोर्टी परंतु मला असं वाटतं की बी टीम इथे विजयी झालेली होती मात्र तिसरा राऊंड आहे ना ही अक्षयची टीम नक्कीच विजयी झालेली होती तर यानंतर योगेशी पुन्हा एकदा महेश मांद्रेकर शाळा घेताना दिसतात जसं की समृद्धी सांगत होती अपूर्वाला की मला असं वाटतं की योगेशचा आणि काहीतरी तेजाचं चाललेलं आहे तर मांद्रेकर सर सांगतात अपूर्वाला न विचारता तू त्या ते डायरेक्ट तेजा किंवा योगेशला विचारायचा ना तर इथे अपूर्वा सांगते की मी सहज असं बोलली होती की तेजा त्याच्यापेक्षा मोठे आहे आणि हा छोटा आहे योगेश परंतु योगेश पण आहे ना खूप ते स्वेठहाट स्वेठहाट वगैरे कळत असतो काय त्याला आपण म्हणूया लाड गाळत असतो असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही तर इथे ब्रेक घेतात मांद्रेकर सर थोडीशी कळ लावून आता याच्यामध्ये आहे ना रुचिरा आणि देशमुखमध्ये थोडासा वाद आपल्याला पाहायला मिळाला आता वादाचं कारण असं झालं ना की रुचिरा आहे ना अनफेअर अनफेअर संचालन असं बोलताना दिसत होती आणि हीच अमृता देशमुख आहे ना जेव्हा रुचिराचं संचालन होतं ना त्यावेळी ही मोठ्या मोठ्याने सांगत होती की तुझं स संचालन अनफेअर झालं अनफेअर झालं यामध्ये दोघींमध्ये वाद पाहायला मिळाला आता रुचिराचं असं झालं ना की आमच्या ग्रुपमध्ये ही आलेली आहे आणि ती जागा मिळवून पाहते असं कदाचित रुचिराला झालं असावं आणि ही गोष्ट कुठेतरी तिला खटकाय लागली असं मला एकंदरीत वाटतं आणि हे संचालन हे अनफेअरच होतं आणि दोघीही एकमेकाला पूरून उरताना दिसतात आणि थोडीशी आहे ना ही रुचिरा चिरचिर करते थोडीशी नाही भरपूर चिरचिर करते तर यानंतर मांद्रेकर सर इवेक्शनच्या टास्ककडे येतात जिथे अमृताला सांगतात की अमृता कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद सेफ झाला तर प्रसाद जवादे हा सेफ झालेला आहे आणि प्रसादला मांद्रेकर सर सांगताना दिसतात की प्रसाद तू गेम खूप छान खेळतो परंतु तुला एक सांगतो जर तुझ्याशी कोणी बोलायला आलं तर तू बोलताना एक दोन तीन असे दहा वेळा आकडे मोड त्यांना असं सा सांगायचं ना की तू लगेच रिॲक्ट होतो त्यामुळं तुझी इमेज आहे ना बिग बॉसच्या घराबाहेर वेगळी दिसते म्हणजे एक भांडखोळ वृत्ती दिसते त्यामुळे तू बोलताना जरा थोडंसं संयम बाळग असं मांद्रेकर सर सांगताना दिसतात बाकी सुद्धा खूप छान उत्तर दिलं की मांद्रेकर सर मी नक्कीच आज तीस दिवसांनी हसलेलो आहे आणि तुम्ही सगळ्यात बेस्ट होस्ट आहात थँक्यू आणि डोळ्याला पाणी आलं आणि जेव्हा प्रसादच्या डोळ्यात पाणी आलं ना तर मला पण थोडंसं असं वाटलं की यार प्रसाद खरंच खूप छान आहे इमोशनल आहे परंतु तो बोलून सगळं घालवतो लगेच रिॲक्ट होतो दुसऱ्याचं ऐकत नाही न ऐकताच रिॲक्ट होतं त्यामुळे कदाचित देशमुखसुद्धा ग्रुप सोडून गेली आणि मानेचं जे काही विचित्र वागणं होतं ना पहिले काही दिवसामध्ये ते तर त्याच्यासाठी झालं मग मानेवर सुद्धा दुरावला त्यामुळे प्रसादनं थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे नक्कीच त्याचा खेळ सुधरेल आता कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर असं सांगायचं झालं तर मी आत्ताच न्यूज दिली की योगेश जाधव हा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर गेलेला आहे माने यांना काढणार नाही कारण माने सध्या कंटेंट देत आहेत विकास काढणार नाही कारण विकास आहे ना कंटेंट प्लस वोटिंग ही त्याची चांगली आहे विकासकडे आहे ना टास्क करण्याची जी काही जिद्द आहे ना ती खूप छान आहे एअरटेल बॉय आपला त्रिशूल मराठीचं सांगायचं झालं तर त्रिशूल मराठी आहे ना हा एरटेलकडनं आलेला आहे आणि एअरटेल सध्या या बिग बॉस मराठी सीझन चारचं मोठं स्पॉन्सर आहे पूर्ण शो एअरटेलच चालवतं तर साहजिकच आहे की वाहिनी आणि एअरटेलमध्ये नक्कीच करार झाला असेल की आमचा सदस्य एवढे दिवस एवढे आठवडे नक्कीच तुम्ही खेळवा तर त्यासाठी त्रिशूलला ठेवलेला आहे आणि इथे गेम झालेला आहे तो म्हणजे योगेश जात होता आणि योगेशचं सांगायचं झालं ना तर मी काल बराच वेळ लाईव्ह पाहत होतो तर योगेशला जवळजवळ एक दीड तास बॅग भरताना दाखवलं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं की योगेशच बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाईल आणि मी सकाळीच ते सांगितलं होतं की योगेश हा जाऊ शकतो कारण ज्या पद्धतीने योगेशला दाखवलं जात होतं आणि गेवेक्शनलासुद्धा मेघा घाडगेला ज्या पद्धतीने तिची इमेज व्यवस्थित केली मांद्रेकर सरांनी तेव्हाच कळलं होतं की मेघा जाईल आणि आज पण असं मला वाटलं की कदाचित काल त्याला दाखवलेला आहे बराच वेळ तर तो आज नक्कीच जाईल तर योगेश बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेलेला आहे तर नवीन वाईल्ड कार्ड एंट्री उद्या होणार आहे लेडीज येते आता हे जे काही लेडीज आहेत ती कुठल्या प्रकारचा फटाका असणार आहे म्हणजे लवंगी असणार आहे त्यानंतर सरसरी बॉम्ब असणार आहे की मोठा धमाका करणारा बॉम्ब असणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण योग्या गेल्यानंतर एक लेडीज बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे आता ती कुठल्या ग्रुपमध्ये खेळेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे लेडीजमध्ये नक्कीच खळबळी माजणार आहे आता ही कुठल्या ग्रुपमध्ये खेळेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अशा प्रकारे आजची चावडी रंगली या चावडीवरती मांद्रेकर सरांनी माने यांची शाळा घेतलेली आहे बाकी की रुचिराची एका शब्दातच शाळा घेतलेली आहे बाकीच्या सदस्यांची कान उघडणी केलेली आहे तर ही चावडी तुम्हाला कशी वाटते वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन नवीन अपडेट घेऊन तत्पूर्वी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय